नमस्कार मी ऋषी देसाई यशोगाताय आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत यशोगा आपण आजच्या भागात अशा एका व्यक्तित्वाला भेटणार आहोत की ज्यांनी केवळ स्वप्नांचा प्रवास नाही केला तर आपल्यासोबत इतरांनाही स्वप्न पाहायला शिकवली नोकरी धंदा व्यवसाय हा जगण्याचा फक्त पैसा कमवण्याचा मार्ग असू शकत नाही तो आयुष्य समृद्ध करण्याचा मार्ग असतो आणि आयुष्य समृद्ध करण्याचा मार्ग हा नेहमीच नैतिकतेच्या पायवाटेवरून चालत असतो अशाच कर्तृत्वाची व्यक्तित्वाची गाथा सांगणारं नाव म्हणजे संतोष बारणे बारणे सर स्वागत आपलं no, खर तर तुमची ओळख शेतकरी म्हणून द्यावी उद्योगपती म्हणून द्यावी बांधकाम व्यावसायिक म्हणून द्यावी की या सगळ्याच्या पल्ल्याड जाऊन एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून द्यावी एवढ्या वेगवेगळ्या बिंदूत तुम्ही तुमच्या आयुष्याची सुंदर रांगोळी रेखाटली आहे तर बारणे या आडनावालाच एक महत्व आहे दरमजल करत मुशीपर्यंत आलेला प्रवास आणि त्या प्रवासातून आज जवळजवळ जगभरापर्यंत पाहिलेली व्याप्ती हा आयुष्याचा ग्राफच एखाद्या आत्मचरित्राला किंवा पडद्यावरचे एका कहाणीला साजेसा असाच आहे मला जाणून घ्यायला आवडेल संतोष बारणे या व्यक्तिमत्वामागे बारणे एक आडनाव आहे आणि केवळ ते आडनाव नाही आहे तर आजोबांचे वडिलांचे आणि संपूर्ण कुटुंबाचे संस्कार आहेत की ज्यांनी मातीत हात घालायला शिकवले माती रुजवायला शिकवली आणि मातीत पाय रोवून ठामपणे उभं राहायला शिकवलं कुटुंबाबद्दल काय सांगाल निश्चितच मी माझ्या आजोबांचं विशेष करून आजोबांचं आणि माझ्या आई आणि वडिलांचं माय माऊलीचं कौतुक करण तेवढं कमी आदर्श घेण तेवढं कमी कारण की त्यांनी मला आठवते मी सोळा ते सतरा वर्ष होतो त्यावेळेस मी बाहेर जात असायचो म्हणजे काही कामानिमित्त साडेसात आठला जर घरी नाही आलो तर वडील खूप डाटायचे आणि आठला म्हणजे काळजी लागायची की आठला घरी जायचं आहे म्हणजे कधी कुठं असं जाऊन दिलं नाही त्या वर्किंगने काम त्यांनी खूप छोट्या छोट्या विषयावरती आमच्यावर लक्ष ठेवलं प्रत्येक गोष्ट मी म्हणलं ना की दादा मला हे करायचं आहे दादा म्हणायचे नाही तसं करू नको तू स्वतः कमवायनंतर कर त्या तुला त्याची किंमत कळन तर असं वडिलांचं जेवढं म्हणजे वडील ज्यावेळेस कडक होते म्हणून मला हे दिवस चांगले बघायला भेटले निश्चित मला अभिमानाने सांगाय सांगूशी वाटेल की वडिलांचं आईवडिलांचा आदर्श माझ्यासाठी खूप मोठा आहे नक्कीच हा आदर्श एक उद्योगपती झाल्यानंतरही किती ठामपणे असावा याचं सुंदर उदाहरण म्हणजे तुमचे वडील अजूनही पंढरीच्या वारीला गरिदारी एवढा मोठा उद्योग समूह आहे एवढ्या मोठ्या गाड्यांच्या रांगा आहेत किंवा आपला मुलगा इतरांसाठी हेलिकॉप्टर वारी करतोय हे माहीत असूनही ते ज्या वाटेवर अगदी पायी असेल किंवा एसटीनं असेल पारंपरिक जगण्याची वाट शोधत राहतात मी सुरुवातीला म्हटलं की तुमचं संपूर्ण आयुष्य हे नैतिकतेच्या वाटेवर आहे आणि मला यावेळेला तुमच्या वडिलांची आठवण येते त्यांचं म्हणणं अजूनही असं आहे की नैतिकतेची कास कधी सोडू नका आजपर्यंत एवढा मोठा व्याप्ती गाठताना ही नैतिकतेची कास तुम्हाला उद्योजक म्हणून कशी समृद्ध करत गेली निश्चितच सर वडिलांचं सांगायचं झालं तर आजही म्हणजे खूप मला लोक बोलतात की वडील एष्टीने का जातात तर आजही त्यांनी ना एस टीचा पास काढला ना काय पण आजही ते कुठल्याही देवाला जात असताना एस टीनेच जातात शेतावरती आमची ग्रामीण भागात शेती आहे तिकडे एस टीनेच जातात म्हणजे कुठंतरी मनाला असं लागतं की वडील का करतात पण वडील म्हणतात आपली जे पहिली जी, जी परिस्थिती होती ती विसरायची नाही त्याप्रमाणे निश्चित ते आजही सकाळी सकाळी उठून म्हणजे कुठलंही काम करत असताना खूप मनापासून ते आम्हाला म्हणजे सांगत असतात म्हणजे कुठलंही काम करा करायला खूप अगदी समजून घेऊन सांगत असतात की वर्किंग तर ता निश्चित आम्ही पण घाबरून आज त्या वडिलांच्या शब्दाला कुठंतरी परमेश्वरांनी साथ माना किंवा आशीर्वाद म्हणा या वडिलांच्या निश्चित त्यांच्या विचाराशी आम्ही सहमत असतो नेहमी आणि इथून पुढेही राहणार संतोष बारणे म्हटलं की आपल्याला एक मोठे उद्योगपती हे नाव आज सगळ्यांना समोर दिसतं पण या नावाचा प्रवास सुरू झाला तो एका फुलापासून केवळ एका फुलापासून नाही तर एका नोकरीच्या गोष्टीपासून ती गोष्ट नेमकी काय होती जाणून घेऊया सर असं म्हणतात की एखादं फुल ज्यावेळी जन्माला येतं ना त्यावेळी ते एक सुंदर विचार देतं पण एखादं फुल फेकून द्यावं लागतं त्यावेळेला तुमची वाटाच बदलतात किंवा खूप साऱ्या गोष्टी बदलतात मला या निमित्तानं एका शेतकऱ्याचं उदाहरण आठवतंय की ज्याने सीमोल्लंघन करण्यासाठी झेंडू शेतीचा पर्याय निवडला पण त्याची बाजारपेठ किंवा त्या गणितांमध्ये न जमल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याला एक वेगळा ट्रॅक मिळाला ती झेंडू शेतीची गोष्ट काय होती दोन हजार तीन दोन हजार चारची गोष्ट आहे तर पहिलं मी नुकतंच शाळेतून म्हणजे घरी राहिलेलो आणि वडिलांना म्हणलं आपण पारंपरिक पद्धतीने शेती करूया तर वडील म्हणले सर्व शेतीमध्ये काय बाळा उत्पन्न नाही आहे तर तू व्यवसायात तू कामाला जा कामाला जाऊन तू हे कर तर माझं शिक्षण फार कमी झाल्यामुळं तर कुठंतरी खंत होती तर त्यावेळेस आम्ही पहिला प्रयोग केला झेंडू लावण्याचा म्हणजे झेंडूचं एक साधारण दोन तीन एकरमध्ये झेंडू लावला आणि तो झेंडू असा आम्हा म्हणजे फुलला की झेंडू अक्षरशः मुंबईच्या बाजारपेठमध्ये आला आणि त्या झेंडूचं मला वाटतं त्यावेळेस काहीतरी एक लाख आठ हजार एक लाख दहा हजार रुपये काहीतरी अमाऊंट झाली आणि ती अमाऊंट तशीच जपून ठेवून त्याच्यात अजून भर टाकून आम्ही स्वतःचं घर बांधलं अरे वा आणि घर बांधून त्याच्यानंतर मी कामाला लागलो मी कामाला लागलो तर मला प्रत्येक कंपनीत जायचो फिरायचो तर त्यावरच मी म्हणायचो काम आहे का तर ते काम काय तर मला पहिलं मिळालं हाऊसकीपिंगचं काम मला अरे पगार होता बाराशे रुपये बाराशे पंधराशे रुपये महिना त्यानंतर तो वाढत वाढत गेला सोळाशे सतराशे रुपये पण हाऊसकीपिंग काम केलं त्यानंतर म्हटलं ह्याच्यामध्ये काय दिसत नाही तर आपण काय करू इथं इथं तुम्हाला थोडासा थांबवतो की ज्या माणसाकडे एक लाख रुपये आले ज्या माणसानं त्याचं सेविंग केलं घर बांधलं तो माणूस बाराशेची नोकरी कशी काय करू शकतो का हा प्रश्न आजच्या घडीला का महत्वाचा आहे की या महाराष्ट्रात आज पैसा म्हणजे तो भव्य दिव्यच असला पाहिजे एक रुपयाला किंवा कमी पैशाला महत्व नाही पण मिळणाऱ्या प्रत्येक पैशाचं एक महत्व असतं आणि आपल्या बरोबरचा कुठलाही सहकारी हा नोकर नसतो तर तो सहकारी असतो ही जी शिकवण आहे ना ही मला जाणून घ्यायची सर हे शिकत कसं गेला त्याचे हे सांगायचा मला एक आनंद वाटन तेवढाच कारण त्यावेळेस मला निगेटिव्ह होतो मी कारण वडिलांनी मला म्हटलं तुला तुझ्या पैशाची किंमत कळली पाहिजे अरे बाबा म्हणजे तुला ज्या पंधराशे रुपये पंधराशे नाही पाचशे रुपये पगारान म्हणले पण तुला त्याची किंमत कळली पाहिजे त्या पाचशे रुपयाची पंधराशे रुपयाची तर मी म्हणलं ना की दादा मग की मला हे नाही काम कर दादा मला ते काम नाही करायचं नाही तू कर सकाळी मला साडेपाच आलाच उठवायचं स्वतःच स्वतः सायकली मी म्हणलं मला गाडी द्या नाही सायकली जा सायकलीवरती मला कामाला पाठवायचे म्हणजे त्यावेळेस खरंच म्हणजे वडिलांनी ज्यावेळेस मी निगेटिव्ह विचार कराल त्यावेळेस पण तो विचार माझ्यासाठी आज खरंच म्हणजे पांडुरंगाच्या रूपाने मी वडिलांकडे पाहतो आणि ते पंधराशे रुपये करत पगार करत असताना मला गार्डनची मी कोर्स केला सहा महिन्याचा आणि त्याच्यामध्ये मला अनेक कंपन्या ह्या मिळाल्या म्हणजे चांगल्या चांगल्या कंपन्या मी छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट घेत गेलो मग असं करता करता महापालिकेचे पण कामं मला सब कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून नॉर्मल नॉर्मल आली आणि पंधराशेचा पगार डायरेक्ट मला आठ नऊ दहा हजारपर्यंत वाढत गेला म्हणजे मिळत गेला आणि कुठंतरी अभिमान वाटला आणि त्याच्यानंतर काय करायचं आता तर सेकंड व्यवसायामध्ये उतरायचं तर पुढं काय करायचं तर अनेक मला आव्हानं होती पुढं तर मला एक असंच मी एकाची मध्यस्थी केली मला दीड दोन लाख रुपये त्यामध्ये कमिशन भेटलं आणि कमिशन भेटून मग मी एका ठिकाणी माझे एक अधिकारी चांगले ओळखीचे होते तर त्यांना म्हणलं मला तो प्लॉट द्या मी हे करून ओपतो प्लॉटिंग करून तर मला निश्चित त्या प्लॉटिंगमध्ये हा चांगला फायदा झाला आणि त्या फायद्याचं माझं जो पहिलं मला मिळालं त्याचं आज सोनं झालं मी आजही ते जी व्यक्ती आहे ते माझ्यासाठी खूप मोलाचे आणि आदर आहे त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला त्यांनी पुढं नेलं म्हणजे त्यांचं खरं तर म्हणजे कुठंतरी संबंध माणसाचे विचार वय बदला असतात पण विचार नसतं बदलायचे निश्चित मी विचार तेच ठेवलेत आजही मागे ते होते वडिलांचे होते तेच मी ठेवलेत आणि त्या लेव्हलने पुढे चालले झेंडूच्या शेतीतून मग उद्यान व्यावसायिक व्यावसायिका प्रमाणपत्र आणि मग या सगळ्या गोष्टी गार्डनिंग आणि मग प्लॉटिंग कन्स्ट्रक्शन मुळात कन्स्ट्रक्शन हा शब्द मागच्या काही दिवसामध्ये एका वेगळ्या अर्थानं पाहिला जातो ते म्हणजे फक्त पैसा कमवण्याची गोष्ट पण बारणे यांच्या या संपूर्ण सिल्वर ग्रुपनं केवळ घरं बांधली नाहीत दुकानं दिली नाहीत तर त्यातला एक विश्वास दिला आधार दिला माया दिला जिव्हाळा दिला जवळजवळ नऊ ते दहा प्रोजेक्टचं जर एकूणच संपूर्ण रूप पाहिलं तर कन्स्ट्रक्शनबाबत तुमची ध्येय धोरणं काय आहेत आणि त्याचा विस्तार कसा करत गेला सर निश्चितच मला सांगायला अभिमान वाटेल कारण की माझे मित्र एक आहे पार्टनर बारामतीचे गणेश जाधव आणि मुळशी तालुक्यातले पिंपिचोड चिंचोडमध्ये थेरगावमध्ये डांगेचाकोत राहणारे किरण सावंत हे माझे मावस साडू आहे आणि मी पहिले एक प्लॉट घेतला तर मला त्यातलं काय एवढं नॉलेज नव्हतं हो आणि गणेश जाधव ज्या माझे पार्टनर आहे बारामती त्यांनी छोटे छोटे साईट केल्या हो होत्या तर म्हणून लोक तुम्ही मला थोडीशी हेल्प करा तर हेल्प अशी केली की के आम्ही मला वाटतं आहे दोन हजार सहाला दोन हजार सहाला पहिले सिल्वर सिटी म्हणून एक प्रोजेक्ट केला साधारण साडेचारशे फ्लॅटचा तो प्रोजेक्ट होता आणि त्यावेळेस नवीनच एन्व्हायरमेंट आलं त्यानंतर म्हाडा आलं आणि आम्हाला त्याचं बिलकुल नॉलेज नव्हतं पण कुठंतरी ट्रगल करत आम्ही तो प्रोजेक्ट ओपनिंगसाठी आम्ही अनिल कापूरला आणलं आणि अनिल कापूरला आणलं जेव्हा आमा गर्दी झाली म्हणून वीस बावीस हजार लोक प्रोजेक्टला व्हिजिट देऊन गेली आणि आमचा शिलोर ग्रुप म्हणजे पहिली साईट माझी तिथंच झाली शिल्वर सिटी या नावाने अतिशय खूप मला त्या शेतकऱ्यांनी पण खूप मनापासून मदत केली आणि त्यांच्यामुळं हातो आत हात मला वाटते त्यावेळेस सत्तर टक्के प्रोजेक्ट इमिजिएटली बुक झालत अरे वा त्याच वेळेस म्हणजे मला नशिबाने पण खूप साथ दिली मित्रांनी साथ दिली माझ्या सहकाऱ्यांनी साथ दिली तर त्यावेळेस हातो हात व प्रोजेक्ट सेल झाला आणि तिथनं मग अगदी पाहिलंच नाही मागं मुळात म्हणजे अगदी पहिल्या दिवशी सत्तर किंवा अशा पहिल्या टप्प्यात सत्तर टक्के प्रोजेक्ट बुक होणं हे काय नेमकं का त्यातली गोष्ट किती महत्वाची आहे हे कुठल्याही बांधकाम व्यावसायिकाला नक्कीच समजेल पण इथे इत इथपर्यंत तुम्ही थांबला नाही त्याच्यानंतर मग कसे व्यापक वाढवत गेले सर मग निश्चित मी कसं वाढलं कारण प्रत्येक कस्टमरशी मालक म्हणून बोलत नव्हतं हा प्रत्येक कस्टमर जो होता त्याच्याशी मालक म्हणून बोलत नव्हतं सगळ्यांना हात जोडून विनंती करून लोकांचं मन परिवर्तन करून तुमचं घर अगदी सुंदर असेल चांगलं असेल त्याची खात्री देतो आणि प्रत्येक म्हणजे शिकत गेलो मला ते आता ओढंच काहीच नव्हतं माहिती फक्त बोलणं एवढंच माहीत होतं पण निश्चित मला सगळे इंजिनियर असेल सगळी टीम खूप चांगली भेटली आजही ती माझी आहे प्रत्येक वर्षी आमचा गोव्याला हॉटेलमध्ये वार्तापण देणं असतो त्यांना सगळ्या फॅमिलीला त्यांच्या हॉटेलमध्ये आपल्या खूप चांगल्या लेवलनी त्यांचं त्यांचं जे काही बेनिफिट वर्षाचं काम केलेलं असून ते निश्चित आम्ही त्या सहकार्याने देत असतो नक्कीच एम्प्लॉईशी जोडलेली असेल किंवा आपल्या आपल्या संपर्कात येणार आपल्या ग्राहकांशी जोडण्याची तुमची हातोटीच आहे मला वाटतं याच सगळ्या गोष्टीतनं पेट्रोल पंपचा व्यवसाय देखील तुमच्या आयुष्यात आला त्याच्याबद्दल काय सांगाल सर पेट्रोल पंपचा आमच्या मुशीगावमध्ये एक पंप होता पण ते काही कारण असतं ते बंद झाला पंप आजूबाजूला नव्हता आणि शेअर वाढत चाललं होतं आणि माझे एक मित्र दीपक बोराटे म्हणून त्यांचं आमच्या दोघांचं ठरलं की पंप टाकायचा आणि काही कारण असतं त्याचा रोड ॲक्सिडेंट झाला त्या माझ्या मित्राचा अरे वा रोड ॲक्सिडेंट झाल्यावरती ते हे झाले मग मी म्हटलं आता आपलं काही पंप होणार नाही कसं करायचं त्यांच्या वडिलांनी मला बोलून घेतलं आणि बोलून घेऊन मला सांगितलं दीपक काय तू काय वेगळा नाही तूच कर चालू मी तुला मदत करतो अरे वा निश्चित त्यांचा ज्या ज्यांच्या वडिलांचे वडील आहेत ना आता तो शब्द आजही मी पाडला नाही आपला पंप खूप चांगला चालतो वीस बावीस केल रोजचं डिझेल पेट्रोल जातं खूप चांगलं जातो म्हणजे अभिमान सांगतो खूप आजूबाजूचं आणि कसलंही प्रकारचं त्याच्या मॅनेज करत नाही सगळ्यात महत्वाचं मग चांगलं आहे सगळं एक एक महत्वाचं जाणवतं म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या तुमच्या आयुष्याच्या प्रवासात तुमची तुमच्या आयुष्यात ज्याने ज्याने मदत केली आहे त्यांच्याबद्दलची विनम्र आठवण ही नेहमी अधोरेखित राहते तुम्ही पार्टनरचंही नाव आठवणीनं सांगता तुम्ही सगळ्या सहकाऱ्यांचं सांगता मित्रांचं सांगता आयुष्यातले हे संस्कार तुम्हाला उद्योजक म्हणून किती पुढे नेत असतात सर मी निश्चितच आपल्या आजूबाजू जर माणसं किंवा सहकारी जर चांगले असेल ना तर सुद्धा भविष्यामध्ये अडचण येत नाही आपल्याला जास्त त्रास आपल्या सहकाऱ्यांचा असतो सहकारी कधी कधी पण मोठा असावं माझ्यापेक्षाही मोठे असावं निश्चित त्यांचं म्हणजे अभिमानाने सांगूशी वाटते कारण की नेहमी आपले बघा प्रत्येक वराठी माणूस किंवा कुठलाही व्यावसायिक त्या सहकार्यामुळेच रिव रिवस रिव येत असतो पण आपला सहकारी जर खंदा असेल चांगला असेल तर कधी आयुष्यात अडचण येत नाही कुठल्या व्यवसायाला असं माझं मन सांगते या सगळ्या प्रवासात जसं सिल्वर ग्रुपची एकीकडे घोडदौड सुरू होती कन्स्ट्रक्शनमध्ये एकीकडे पेट्रोल पंप सुरू होते तुमचे सामाजिक कार्य देखील सुरू होते या सगळ्या टप्प्यात मागच्या दोन वर्षाचा विचार करताना कोरोना नावाची गोष्ट आली सामाजिक चळवळ तर तुमची सुरूच होती पण मला विशेषत्वानं जाणून घ्यायचं आहे या सगळ्या काळात तुम्ही उद्योजक म्हणून किती पद्धतीने सक्रिय होता जिथं सर तो कोविडचा काळ पाहिला तर अंगावरती शारे आणणारा होता कारण की माझ्याकडे त्यावेळेस साधारण आठ ते नऊ हजार म्हणजे सगळ्या साईडचे कामगार होते अरे बापरे आणि अचानक हे बंद झालं म्हणजे झालं आणि कामगार जे माझे जे काय हरियाणा उत्तर प्रदेश बिहार किंवा अनेक बाहेरच्या आसाम ओडिसा असं राज्याचे असल तर त्यावेळेस ठप्प झाल्यामुळे सगळे त्यांना अक्षरशः घाबरून भयभीत झालते तर त्यावेळेस मी स्वतः साईडवरती जाऊन त्यांच्याशी चर्चा करून स्वतः त्यांना तांदूळ लागण काय काय लागण खाण्यासाठी तर ते मी पुरवत होतो मी एक महिना पुरवतो दोन महिने चार महिने कमीत कमी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत दिलं काही लोकांचे मला तहसीलचे फोन यायचे की तुम्ही ह्यांना मदत करा त्यांना मदत करा सुड़ू सुदा मी आणि एक माझी साईट सोडूनसुद्धा मी दुसऱ्या लोकांना खूप मनापासून मदत केली आणि एकसुद्धा माणूस उपाशीर ठेवला नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा चालू झालं स्टार्ट तर स्वतः त्यांना गावाला पोचवण्याची बसची व्यवस्था असेल माझ्या बुसऱ्या मडेशी पुल डेशनला आजही नोंद आहे त्याची तर गाड्या हे करून मी त्यांचं पास काढून त्यांच्या गावाला पोच केले हा जसा एक भाग झाला हा केवळ उद्योजक किंवा तुम्ही त्यांचे मालक किंवा उद्योग समूह म्हणून हा तुम्ही करतच होता पण याच्याबरोबर कोविड काळातही तुम्ही वैयक्तिकरित्या लोकांची समाजाची सेवा केली कर्तव्यम फाउंडेशन सारखा एक मोठा प्रोजेक्ट या सगळ्या भागात आदर्श होता कसं असतं आपल्याकडे अगदी फ्रँकली बोलायचं झालं तर सामाजिक कार्य म्हणजे त्याच्या प्रसिद्धीसाठी असतं पण प्रसिद्धीच्या पल्ल्याट राहून तुम्ही एक मोठं काम केलं सर मी एवढंच सांगा मानव जेव्हा जालमेल होतो मानवाचं मानवाला काहीतरी देणं लागतं आणि ती वेगवेळ होती देण्याची कोविड काळातली कारण की मला आठवत आहे की त्यावेळेस रोडला अशी लोकं पडायची व्हेंटिलेटर नसायचं कुणाला ओटू नसायचा तर तेव्हाच असं मन भरून यायचं अक्षरशः असं मन हेलावून जायचं तर मी कोविड काळामध्ये सर्व शोरूम बंद होते गाडीचे म्हणजे यांचे ॲम्बुलन्स यांचे तर त्यावेळेस मी स्वतः त्या ॲम्बुलन्सच्या मालकाला फोन करून शोरूमच्या मला गाडी पाहिजे म्हणलं तेव्हाच मला अँब्युलन्स मी घेतली नवीन स्वतः कार्डे का डे कामधे त्याला दोन हे लावले व्हेंटिलेटर अँब्युलन्समध्येच आणि पाशिंग पण नव्हती तर स्वतः आर टी ओ सरांना फोन करून तेव्हाच पाशिंग पण त्यांनी मला तात्पुरती करून दिली म्हणजे कुठंतरी मला असं समाधान वाटले आणि काही काय ना काही लोकांना वाचवण्यामध्ये यश आलं म्हणजे मन कुठंतरी असं वाटलं की काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणजे आम्हाला दहा रुपये मिळालं त्यातलं एक रुपया हे केवळ कार्डिक अँब्युलन्सच्याच बाबतीत नाही तर पुणे असेल मुंबई कोल्हापूर किंवा हा संपूर्ण पट्टा यातील असे कित्येक जण आहेत की ज्यांच्यावर तुम्ही खऱ्या अर्थाने उपचार केले म्हणजे तपासणी नोंद नाही तर थेट उपचार तर ते उपचारासंदर्भात उपचार थे उपचार काय सांग सर मी एक सांगल तो तुम्हाला एक शिरूर नगर रोडला एक मनुष्य आमच्या मोशीमध्ये राहत होता आणि त्यांचा मोठा भाऊ किडनीचे आजाराने त्याला सुटणा झाल्यामुळे तो एक्सपायर झाला त्यांच्या आईचं म्हणणं होतं की माझा मुलगा गेला आहे माझ्याकडे पैसे नाही आहे तर तुम्ही ती क मला किती मदत करू शकता म्हणजे किडनीसाठी तर मला अक्षरशः मी चिंतेत गेलो करायचं काय आत्ता तर त्यावेळेस मला एक असंच एका डॉक्टरला माझ्या मित्रांना फोन केला की सर असं असं पेशंट आहे तर मला किडनीसाठी काय म्हणतं आणि तो मनुष्य आता डायलिसिसवरती आहे तर त्याला काही करून आईची किडनी पण सूट होत नाही तर काय करता येईल तर त्यावेळेस योगाने ते चेन्नईला फोन झाला आणि ती किडनी अवेलेबल झाली एक्सपाय जे खर्च आला त्याला तो खर्च सगळा आपण आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून तो मुलगा स्वतःचा एक पोर्टल चालवतो त्यांचा त्या आई मातेचा एक मुलगा किडनीच्या अभावी एक्सपायर झाला आणि आता स्वतः पोर्टल चालून स्वतः आता तो त्याच्या पाय उभा राहिला आहे म्हणजे कुठंतरी मनाला बरं वाटतं आणि त्या दिवशी आमच्या कार्यक्रमाला आला होता मुशीच्या त्यांना सरांना मी आवर्जून ओळख करून दिली की हा मुलगा तो ह्याच्यातून वाचलेला आहे जाने? सर ही जी माणसं घडवण्याची जी प्रोसेस आहे ना किंवा माणसांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी केवळ खिशात पैसे असूनही उपयोग नाही तर तुमची पा प्रामाणिक हेतू लागते कर्तव्यमच्या माध्यमातून तुम्ही ज्या लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा हेच काम खऱ्या अर्थानं सुरू असतं कर्तव्यम हा काय विचार आहे सर निश्चितच त्या शब्दातच पहिलं वाक्य आहे कर्तव्यम मानवाचं मानवाला मान काहीतरी देणं लागतं त्या कर्तव्यातून आपण समाजाला योग्य प्रकारे दिलं पाहिजे म्हणजे कुठंतरी दिलं पाहिजे कालचा दिवस आज येणार नाही आणि उद्याचे दिवस परत परवा येणार नाही निश्चित आपलं मानवाचं मानवाला काहीतरी देणं लागते हेतूने चांगलं असेल योग्य असेल तर शंभर टक्के मदत आपण त्यांना करायची हेच कर्तव्य मनाशी जोपासून घेतलेलं आहे कर्तव्यमच्या माध्यमातून काय काय, काय कामं चालू आहेत आपली कर्तव्यांच्या माध्यमातून सर माझ्याकडं स्पोर्ट कबड्डीची मुली असेल स्पोर्ट म्हणले मी स्वतः किकबॉक्सिंगचा अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा स्पोर्टमध्ये अनेक मुलं असेल त्याला खरंच गरीब आहे आणि त्याच्यात कला आहे तर त्याला नेहण्याचं काम कर्तव्यांच्या माध्यमातून होत आहे त्यानंतर आजार कुठल्याही प्रकारचा आजार असू हो द्या मग ब्लड कॅन्सर असू हो द्या कॅन्सर असू हो द्या कुठलाही आजार छोटा मोठा कुठलाही आजार असू हो द्या त्याची संपूर्ण जबाबदारी कर्तव्य घेत आहे आणि ते ओरिजनल गरीब पाहिजे म्हणजे गरीब असेल तर निश्चित त्याला मदत ही कर्तव्यांच्या माध्यमातून केलेली आहे आणि अनेक रुग्णांना करत आहे इथून पुढेही कायम करणार आहे जोपर्यंत श्वासाश्वास आहे मी आहे माझ्या मुलालाही तेच हे करणार आहे जसं वडिलांनी केलं तसं मी करणार माझ्यानंतर मुलाला मी कुठंतरी बरं वाटतं की हे केल्यानं आणि मी ज्या भूमीत राहतो म्हणजे त्या दोन्हींच्या मध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या मध्ये माझं गाव मोशी आहे त्यामुळं पवित्र असं ठिकाण आहे की संत विचारांचा वारसा तुमच्या घरात आहे आणि प्रामाणिकता आणि नैतिकतेचं खऱ्या अर्थानं ते अद्यापीठ आहे तुमच्या वडिलांचे हे संस्कार जाणवतात सर तुम्ही आता क्रीडा खात्याचा एक उल्लेख उल्लेख केला किंवा तुम्ही किकबॉक्सिंग संदर्भात त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात या सगळ्या संदर्भात तुमचं क्रीडा खात्यातलं कामही मोठं आहे ते स्पोर्ट्स क्लब देखील आहे तर त्यात नेमकं काय 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 फॅसिलिटी आहे त्याबद्दल काय सांगाल सर आम आम माझं शिलवर स्पोर्ट व शिलवळ फिटनेस क्लब नावाने मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये कबड्डी रेसलिंग किक बॉक्सिंग बॅडमिंटन लाँग टेनिस स्विमिंग पूल आणि जिम स्केटिंग मी सर्व प्रकारचे मुलं तिथं आहे आणि गरीब आहे मोठी गरीब पण आहे मोठ्या याचे पण लोक आहे पण जे गरीब आहे आणि त्याच्याकडे खेळ चांगला आहे तर त्या मुलाला इमिजिएटली हेरावून घेण्याचं कर्तव्य हे आम्ही करत असतो शंभरामधली दोन मुलं तरी प्रत्येक स्पोर्टची माझ्याकडे आहे की त्यांचं भवितव्य सगळं घेतलं आहे अंगावरती आणि त्यांना घडवणार या शहरातून आपल्या राज्यातून कुठंतरी नॅशनल लेवलला गोल्ड मेडलचं ले असेल किंवा अनेक मोठे मोठे पुरस्कार असेल ते आणल्याशिवाय आणणार नाही आणि ते त्यांचं स्वतःचं त्या खेळाडूचं हे असेल म्हणजे इच्छाशक्ती असेल त्यांना सपोर्टिंग करायचं आपलं काम असणार निश्चितच सर जिद्द पेरणं आणि जिद्द बाळगणं ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना त्या तुमच्या पूर्ण आयुष्याकडे पाहून समजतात त्यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट खरंतर हा किस्सा कुठल्याही मनोरंजन क्षेत्रात आला असता पण हा स्वप्नपूर्तीचा प्रवास आहे म्हणून मला विचार असं वाटतं की साधारणपणे ऐंशी देशांचा जेवढे आपण प्रवास करतो त्या प्रवासाची गोष्ट काय होती आज तुम्ही एवढे सत्तरपेक्षा जास्त जेवढे देश पाहिलेले आहेत ती गोष्ट काय आहे निश्चित सर प्रत्येक देशात गेल्यावरती तिथली संस्कृती तिथले विचार आणि तिथले वागणूक आणि तिथले हे जे व्यवसाय असेल तर निश्चित थोडं व्हायना जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तर ते नि, निदर्शनात आलं की आपण खूप मागे म्हणजे आपण कुठंतरी मनाला खंत होते की आपण हे विचार खूप मागे तर आपले विचारही त्या लेवलला त्या वर गेले पाहिजे तर कुठंतरी भरारी कुठंतरी भेटली मी म्हणत नाही की शंभर टक्के बाहेर देशात गेल्यावर माणूस हे होतं पण विचार निश्चित देशात बाहेर देशात गेले होते माझे स्वतःचे विचार कुठंतरी बदलले आवडलं मला म्हणजे मी संपूर्ण युरोप असेल किंवा अमेरिका असेल स्वित्झर्लंड म्हणजे अनेक देशांमध्ये गेलो म्हणजे पण संस्कृती खूप आवडली मला अगदी आता अत्यंत शेवटचा आणि महत्त्वाचा हा विचार ज्या प्रश्नापासून मी सुरुवात केली होती या सगळ्या इंटरव्ह्यूला कुटुंब नावाची गोष्ट आपल्याला जगवते तगवते आणि पुढे नेते वडिलांची गोष्ट ऐकून घेतली आपण तुमच्या आजोबांची गोष्ट ऐकून घेतली आणि एकूणच हा वारसा कुठून आहे तो समजून घेतला पण आज कुटुंब म्हणून या सगळ्या तुमच्या विचारांमागे सगळी फॅमिली कशी उभी राहते त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल आणि त्यांची जगण्यातली तत्व ही कशी तुम्हाला आज प्रेरक ठरतात सर मी मला दोन भावे छोटे माझा एक मी एक व्यवसायामध्ये आहे छोटा भाऊला एक व्यवसाय दिला आणि मधव्याला एक व्यवसाय दिला आहे असे तीन व्यवसायाला तीन आहे आमचे विचार अगदी संध्याकाळी आठ नंतर दिवसभराचे काय घडणावड होती तर ते आम्ही एका सांगत असतो आणि ज्यावेळेस घरामध्ये खूप मनापासून एकोपा असेल ना व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये तर निश्चित आपल्याला ते एक जे संपादन करायचं आहे तर ते आपण तिथपर्यंत पोचलेलं राहणार नाही कारण स्ट्रगल केल्याशिवाय माणसाला प्रगती नाही स्ट्रगल हे पाहिजे आणि त्याला सपोर्टिंग आईवडिलांचे आणि घरच्यांचं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला भावांचा आणि माझ्या धर्मपत्नीचाही खूप मोठा हातभार लागतो कारण की त्या सगळ्या एज्युकेटेड आहे आणि माझं थोडं शिक्षण कमी झाल्यामुळे पण त्या ग्रॅज्युएशन त्यांचं तिघींचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे डबल ग्रॅज्युएट आहे त्या तर खूप कुठंतरी व्यवसायाला मला त्यांची खूप मोलाची मदत होत असते आणि राईट ही गोष्ट खरंच प्रत्येकानं समजून घेण्यासारखी आहे शिकण्यासारखी आहे शेतीतनं आलेला माणूस आज आभाळाशी स्पर्धा करतोय एकेकाळी एक, एक देश फिरायला नाही मिळणार म्हणून खचून न जाता आज सत्तरपेक्षा जास्त देशांची सैर करतोय एका नोकरीवर जा स्वत कमव म्हणून सांगणारा माणूस असा ते सात हजार लोकांना त्यांच्या नोकरीचं खऱ्या अर्थानं साधन बघतो एका प्लॉटिंगची म्हणून शिकलेली गोष्ट अनेकांसाठी आयुष्याचं एक घर नावाची गोष्ट देते प्रत्येक गोष्टीला हात लावल्यावर सोनं तेव्हाच होतं ज्यावेळी तुमच्या हातामध्ये पावित्र्य असेल ज्यावेळी तुमच्या मनामध्ये ती गोष्ट दुसऱ्याला देण्यासाठी करतोय म्हणून असते त्याच वेळी या सगळ्याची गोष्ट आपल्यासोबत इतरांना आणि इतरांच्या निमित्तानं आपल्याला श्रीमंत करते संतोष बारणे यांची यशोगाथा अशीच आहे प्रत्येकानं दररोज दर क्षणाला आठवावी अशीच बारणे सर आज इथं आलात खूप सुंदर मार्गदर्शन केलं धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद नमस्कार आजच्या या यशोगाथा कार्यक्रमात इथंच थांबतोय त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज